तुम्हाला सगळ्यांना ससा आवडतो की नाही? मग मी तुम्हाला सशाचीच गोष्ट सांगते. एक होता ससा, पांढरा पांढरा शुभ्र, लांब लांब कानांचा. पण हा ससा होता मुलखाचा भित्रा. इतका भित्रा, इतका भित्रा की फारच भित्रा. वारा सुटला की घाबरायचा, पाऊस पडला तरी घाबरायचा, हे वाजलं की घाबरायचा, ते वाजलं की घाबरायचा. इतकंच काय, साधी झाडाची पानं सळसळली ना तरी थरकाप व्हायचा त्याचा. असा हा भित्रा ससा एकदा झुडपांमध्ये खेळत होता, इकडे तिकडे धावत होता. आणि खेळता खेळता काय गंमत झाली माहितीये? वाऱ्यामुळे झाडाचं वाळकं पान टपकन गळून पडलं, नेमकं सशाच्या पाठीवर. बापरे, ससा हातभर उंच उडाला भीतीनी. अरे बापरे, हे काय पडलं अंगावर इतक्या जोरात? आभाळ, आभाळाचाच तुकडा असणार. पळा रे पळा, आभाळ पडलं. आणि सशानी जीव मुठीत धरून धूम ठोकली. पळता पळता सशाला दिसलं हरिण. हरिण म्हणालं, अरे ससुल्या, पळतोयस कशाला? ससा म्हणाला, हरणा हरणा, अरे थांबतोस कसला? तू पण पळ, आभाळ पडलंय आभाळ. मग हरिणही घाबरलं आणि सशाच्या जोडीनी पळायला लागलं. थोडं पुढे गेल्यावर त्यांना भेटलं एक माकड. माकडानी हरणाला विचारलं, अरे हरणा, झालं काय, पळतोयस कशाला? हरिण म्हणालं, अरे तू पण पळ, नाहीतर तुझ्याही पाठीवर आभाळ पडेल. आभाळ, अरे देवा, मी पण पळतो. असं म्हणून हरिण सशा बरोबर माकड पण पळायला लागलं. पळता पळता वाटेत दिसला लांडगा. लांडगा म्हणाला, अरे च्या, मी तर काही तुम्हाला खाणार नाहीये, मग पळताय कशाला? माकड म्हणालं, हरिण पळालं म्हणून मी पळालो, ससा पळाला म्हणून हरिण पळालं. तू पण पळ, नाहीतर आभाळाखाली चेंगरून जाशील. लांडगा घाबरला. लांडगा, माकड, हरिण आणि ससा ही चौकडी पुन्हा सैरा वैरा धावायला लागली. वाटेत भेटला भला मोठा हत्ती. हत्ती म्हणाला, अरे दोस्तांनो, पळताय कशाला? लांडगा म्हणाला, माकड पळालं म्हणून मी पळालो, हरिण पळालं म्हणून माकड पळालं, ससा पळाला म्हणून हरिण पळालं, आणि आभाळ पडलं म्हणून ससा पळाला, तू पण पळ. हत्ती म्हणाला, खरं की काय, मग पळायलाच पाहिजे. असं म्हणत हत्तीचं अवजड धूळ जंगलातून धावायला लागलं. पळता पळता वाटेत लागली सिंहाची गुहा. सिंह आरामात गुहेबाहेर विसावला होता. धप 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 पायांचे आवाज ऐकून सिंह क्षणभर दचकला आणि आवाजाच्या दिशेने पाहतो तर काय, इवलूसा ससा, होजिरवाण हरिण, लबाड लांडगा, खोडकर माकड आणि भला थोरला हत्ती पळत सुटले. सिंहाला काही कळेच ना. सिंहानी त्या सगळ्यांना कस बस थांबवलं आणि विचारलं, अरे आग बीग लागली की काय जंगलाला, सैरा वैरा धावत सुटलात ते? हत्ती म्हणाला, वनराजा, लांडगा पळतोय म्हणून मी पळतोय, माकड पळतय म्हणून लांडगा पळतोय, हरिण पळतय म्हणून माकड पळतय, ससा पळतोय म्हणून हरिण पळतय, आणि आभाळ पडलंय म्हणून ससा पळतोय. तुम्ही पण पळा, चला लवकर. हे ऐकून सिंह लागला हसायला. सिंह म्हणाला, अरे आभाळ थोडंच असं खाली पडत, कुठं आहे तो ससा? सशा, ए सशा, ये असा पुढे ये बघू, मुळीच घाबरू नकोस, सांग बघू कुठे पडलंय आभाळ. आभाळ तर आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आहे तस आहे, काय आहे ना? डोक्यावरचं आभाळ बघून सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. भीती गेल्यावर मग काय, सगळे लागले हसायला, खो 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 खो.
हळूहळू हसण्याचा आवाज इतका वाढला की आपला भित्रा ससा पुन्हा एकदा घाबरला आणि सुसाट पळत सुटला आपल्या बिळाकडे।